चल व्हिडिओ बनवत आहो आमच्या शेजारच्या ज्ञानदादाच्या शेताचा. तर चला, त्यांनी डीप इरिगेशन करलेलं आहे. हे पा, डीप इरिगेशनचं सर्व सिस्टम त्यांनी इन्स्टॉल केलेलं आहे. आणि हा त्यांचा बोर आहे. त्यांनी सर्व कनेक्शन बनवलेले आहे. तर हे कोणतं प्लांट आहे? हे ब्रिंजाल प्लांट आहे. ब्रिंजाल म्हणजे वांगं आपलं. हे वांगं, ही कॉलीफ्लॉवर. कॉलीफ्लॉवर म्हणजे फुलगोबी. आणि हे पा बोरवेल त्यांचा. ह्या बोरवेल टपकत असतो आणि हिच्यात पाणी भरतं आहे. मठात थंडगार पाणी असते, हिच्यात बी पाणी आहे. हे पा, माऊलीनी जी सिस्टम केलेली आहे त्याला साधारणतः 1 लाख रुपये खर्च आलेला आहे. आणि त्यांनी हे असं शेतीचं व्यवस्थापन केलेलं आहे मधोमध. हे पा, एक झाड, एका झाडानंतर कॉलीफ्लॉवर, एका झाडानंतर ब्रिंजाल प्लांट. म्हणजे असे अल्टरनेट त्यांनी पिके लावलेली आहे ह्या डीप इरिगेशनमध्ये. आणि मधात पाणी सोडलेलं आहे. हे पा, सगळीकडे पाणी आहे. आणि हा, हे जे बांबू दिसत आहे तुम्हाला, हे बांबू कशासाठी आहे? तर हे बांबू हे आपल्या यासाठी, जे टोमॅटो आहे, टोमॅटोला टाईट ठेवण्यासाठी, म्हणजे त्याला धीर देण्यासाठी. कारण टोमॅटो आले तर ते गळून पडतील खाली जमिनीवर, आणि ते पडल्यावर त्यांना जे हे काही खराब होऊन जातील आणि काही कुजून जातील. त्यामुळे त्याचं प्रोटेक्शनसाठी ते स्थिर असणे गरजेचे आहे. आणि त्याकरिता माऊलीनी बरेच बांबू एकत्रित करून विकत आणलेले आहे. याचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल गठ्ठ्याचा, तर आपल्या मेन चॅनलवर याचा व्हिडिओ आहे. तो 4-5 हजार गेलेला आहे. आणि हे पा, तर हे प्लांट आहे. हे प्लांट हे आपलं याचं, याला म्हणतात टोमॅटो प्लांट. ऑर्गॅनिक आहे सर्व, पण त्याचं पेस्टिसाईड यूज करेल आहे. हा मळा फार भरलेला आहे माऊलीचा. आणि हा टोमॅटो पलीकडून मिरची आहे. मिरची पण घेऊया आपण. आणि ही बांबूचा बराचसा खर्च लागलेला आहे माऊलीला यंदा. त्यांनी हे जेव्हा पाणी पडलं होतं आपल्या हिवाळ्यात, त्यावेळेस हा खर्च केला. कारण त्यांचं हरभरं खराब झालेलं, पूर्ण जळलं होतं. आणि चला तर पाहूया. हे पा त्यांच्या शेतातला टोमॅटोचे प्लांट कसे आहे. आणि ग्रो चांगले होत आहे. आणि हे झाडं पण फेवरेबल कंडिशन असल्यामुळे हिरवेच असतात बांबू. तर हे पा असा मळा आहे त्यांचा. हे पाहून घेऊ शकता तुम्ही. हे पा, भरपूर गुंतवणूक केली आहे. शेतकरी कधी मागे नसतो. कोणतेही असो, तो पैसे गुंतवत असतो. मातीत पैसे टाकून तो मातीतून पैसे मिळवत असतो. तर चला पुढे. तर हे आहे आपल्या मिरचीचं पीक. ही हे हिरवी मिरची. सध्या आता मिरच्या आलेल्या नाही त्याला. हे पा, मिरच्या येत आहे. हे देट. तर हा आहे मिरचीचा प्लॉट. हे पा, हे असा प्लॉट आहे. त्यांनी बऱ्याचशा सऱ्या टाकल्या आहे. सऱ्यामोजूबर आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. तर 11 सऱ्या आहे अशा. हे पाहून घेऊ शकता तुम्ही. याच्यात पण ड्रीप इरिगेशन सिस्टम इन्स्टॉल केलेलं आहे त्यांनी. आणि ह्या सऱ्यातून त्यांना पाणी मिळते. हे पा, त्यांनी भिजून घेतलेलं आहे परवा दिवशी. मी पण सोबत होतो त्यांच्या, पण माझा व्हिडिओ काही काढला गेला नाही. रात्रीचा साधारणतः चांगला येत नाही. तर हे पा त्यांनी खायसाठी